आम्ही काय विचार केला की मग काही करायचं नाही, फक्त जे आहे टरबूजचे झाड काढून टाकायचं आणि 6 फीटवर एक होल केलं आणि त्यात आम्ही सोयाबीनची लागवड केली. यामुळे आमचे 1-6 हजार रुपये आधीच वाचले. आणि या पद्धतीमध्ये आपलं गवत कमी होईल आणि रोड डिस्टन्स चांगलं असल्यामुळे हवा खेळती राहते आणि लागवण हे जास्त होते आणि एकरी उत्पादन सुद्धा जास्त होतो आणि हे उत्पादन वाढतं. आणि टरबूज आम्ही लागवड केलं होतं, त्याचं भरपूर नुकसान झालं आमचं. भरपूर नुकसान झालेलं आपण काढायचं कसं भरून, त्या याविषयी अनुषंगाने मी विचार करत होतो की मल्चिंग तर काढायला खर्च आहे आपल्याला, मग हे सर्व न करता आपण वेगळं काही करता येईल का आणि हे असंच ठेवू, याचा विचार मी करत असताना माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण का बरं नाही सोयाबीनची लागवड या मल्चिंगवर करून बघू. म्हणून मी प्रायोगिक तत्वावर 2 एकरमध्ये सध्या ह्याचा प्लॉट आहे माझा, म्हणजे याच्यात आपल्याला उत्पादन खर्च एकदम कमी आहे, मशागत बिलकुल करायचंच नाही, जे आहे ते तसंच वापरलं आपण. मल्चिंगचं एवढं महागाचं मल्चिंग असणं तसंच वापरलं आपण, नांगरणी केली नाही, रोटावेटर केलं नाही, मल्चिंग पेपर काढलं नाही, फेकणं, हे सर्व खर्च होतं. हे सर्व खर्च आपल्याला प्लस झालं, एकंदरीत 5-7 हजारपर्यंत प्लस झालाय, तो आपल्या उत्पादनात मिळून येईल. म्हणून आम्ही ह्या झिकझॅक पद्धतीमध्ये सोयाबीनची लागवड केली आहे आणि ते आपल्याला 1-12 ते 15 किलोच वापरलेलं आहे आणि याच्यात उत्पादन वाढतोच, कारण 4 फीट अंतर असल्यामुळे सूर्यप्रकाश आणि हवा भरपूर खेळत राहतो, त्यामुळे एक उत्पादनामध्ये वाढ होतो. आणि टरबूज अवशेष आपण याच्यातच वापरलेलं आहे हिरवळीचं खत म्हणून, हे याचं खत तयार होतं आणि हे सोयाबीन ऑटोमॅटिक यूज करतात याला, कारण सोयाबीनचे मूळ आहे जे अंदर जाण्यापेक्षा बाहेर साईडला जास्त फैलतात आणि याचा उपयोग करून अन्नद्रव्य जास्त तयार करतात आणि आपण ड्रीपमधून तर खत वेळेवर सोडतच असतो. मध्ये आपण उभे आहोत, ती पद्धत पाहून मला ती पद्धत अतिशय आवडली, कारण शेतकऱ्याचा जो अंतर मशागतीचा खर्च आहे यामागचा उद्देश म्हणजे निंदनाचा खर्च नाही, तण होत नसल्यामुळे तणनाशकाचा खर्च नाही आणि जे आधीचं पीक होतं टरबूज त्याचं हिरवळीचं खत म्हणून या सोयाबीनला आणि तुरीला फायदा होतो. त्यामुळे आणि हे जे पद्धत आहे मला तर चांगलं वाटलं, काऊन म्हणलं तर हे गवत होत नाही, गवत हे आपल्या पिकाला खूप नुकसान करते, मल्चिंगमुळे गवत होत नाही आणि मॉइश्चर टिकून ठेवते मल्चिंग आणि त्यासाठी जे अन्नद्रव्य जे त्याला भेटायला पाहिजे ते पूर्ण भेटते मॉइश्चर असल्यामुळे आणि मल्चिंगमुळे.